पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी पुण्यात होणारा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात पिफ यावर्षी 9 ते 16 जानेवारी 2020 दरम्यान रंगणार आहे. FTII ला यावर्षी 60 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्तानं महोत्सवाअंतर्गत अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. यावर्षी 60 देशांमधून तब्बल 1900 चित्रपट प्राप्त झाले होते. त्यापैकी निवडक 191 चित्रपट पाहण्याची संधी महोत्सवादरम्यान चित्रपट रसिकांना मिळणार आहे. पुण्यात 4 ठिकाणी 8 स्क्रीनवर महोत्सवातील चित्रपट रसिकांना पाहता येणार आहेत. यामध्ये पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, आयनॉक्स, बंड गार्डन रस्ता, PVR पॅवेलियन, सेनापती बापट रस्ता या चित्रपटगृहांचा समावेश होत आहे. 18व्या या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलचं वैशिष्ट्य असं की यावेळेला महाराष्ट्राला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. फार महत्त्वाचा हा वर्षाचा भाग आहे आणि त्यामध्ये मुख्यतः महाराष्ट्रानं जे भारतभर आपलं स्वतःचं स्थान हे सांस्कृतिक भान म्हणून ठेवलं, त्या सांस्कृतिक भान जे ठेवलं त्यात साहित्य, नृत्य, संगीत, नाटक, चित्रपट हा सगळ्यात महत्त्वाचा भाग होता आणि चित्रपटावरती आपला जास्त भर असेल. त्यामुळे हे जे चित्रमय असं एक महाराष्ट्राचं स्वरूप गेल्या 60 वर्षाचं की ज्यामध्ये मराठी सिनेमा आहेच पण मुंबईमध्ये वाढलेला हिंदी सिनेमासुद्धा या महाराष्ट्राचा एक भाग आहे, तसा मराठी सिनेमा गेल्या 60 वर्षात खूप फुफावला. त्याचप्रमाणे एक समांतर सिनेमांची चळवळसुद्धा हिंदी सिनेमातली याच काळातली आहे. फेस्टिवलच्या निमित्तानं आणि FTIच्या आमच्याशी जॉईनिंग होण्याच्या निमित्तानं फिल्म शिक्षण किंवा सिनेमाचं शिक्षण, फिल्म एज्युकेशन हे पुढं काय आणखीन याचा विचार या ठिकाणी व्हावा ही कल्पना आहे. हे सेलिब्रेशन आहे.